बेसाक क्षेत्र से घर के पास खेल रही 5 साल की बच्ची गायब होने का मामला सामने आया था। परिजनों की शिकायत पर बेलतरोड़ी थाने में अपहरण का मामला भी दर्ज किया गया था। सूत्रों के अनुसार राजू शाहू नामक व्यक्ति बेसा इलाके में परिवार के साथ रहता है। गुरुवार को उसकी 5 साल की बेटी दोपहर करीब 3 बजे खेलते खेलते गायब हो गई, जिसका शव आज सुबह घर के पास खुले मैदान में बने पानी के टाके से बरामद हुआ है। पुलिस ने फिलहाल आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज कर पुलिस आगे की जांच कर रही है। ज्योति राजू साहू ही 5 वर्षाची मुलगी काल दुपारी 3 वाजल्यापासून बेपत्ता असल्याची माहिती तिचे वडील राजू शाहू यांनी रात्री 7:30 वाजता येऊन पोलीस स्टेशनला दिली। रात्री 7:30 वाजल्यापासून सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ, डीबीचा स्टाफ, गोपनीयता स्टाफ, DCP झोन 4चे पथक, RCB पथक, क्राईम झोन 4चे क्राईमचे युनिट या सर्वांनी आम्ही सर्व परिसरात शोध घेतला, पण त्या मुलीचा काही शोध लागला नाही। शोध घेत असताना सकाळी 7:45 ते 8 दरम्यान एक त्या मुलीच्या घरापासून 200 मीटर अंतरावर झाडाझुडपामध्ये एक पाण्याची टाकी आहे, घाण पाण्याची टाकी आहे। त्या टाकीमध्ये आम्ही काटेने हलवलं असता ते काहीतरी झाड लागल्यासारखं जाणवलं आणि ती त्या काढून घेतलं असतं तर त्या मुलीचा मृतदेह मिळाला। ती मुलगी त्या पाण्यामध्ये मृत पावलेली होती। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपूर।